शरदचंद्रजी पवार साहेब. उपस्थित बंधुवर्गीय मित्रांनो, उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्यासाठी साक्षात वरुणराजांनी सुद्धा आपल्याला आज आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आशीर्वादानं हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात एक चमत्कार करणार आहे आणि त्या चमत्काराची सुरुवात उद्याच्या 21 तारखेला होणार आहे. विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक काढली आहे. एका दृष्टीनं मी विचार करत होतो की आज तुमच्या पुढे काय बोलावं, पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली, एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी जाहीर फरान या ठिकाणी कबूल करतो. पण मला आनंद आहे की ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी सातारा जिल्ह्यातला घराघरातला प्रत्येक तरुण वडीलधारी सगळेजण 21 तारखेची वाट बघतायत आणि 21 तारखेला आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताने विजयी करतील आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्या संबंधी जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आमच्या दृष्टीने घेतील. निवडणूक ही महत्वाची आहे. देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले, आणखीन काही ठिकाणी येऊन गेले. एका बाजूनं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही. ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूने कोणी पैलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीरपणानं सांगितलं, तुमच्याकडे पैलवान असतील मला काही त्याच्याबद्दल तर म्हणायचं नाही, पण या तालुक्यामध्ये अनेक उत्तम पैलवान तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत आणि कुस्ती बिस्ती पैलवान विवान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा हा विषय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थानं कुस्ती नाही आहे. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समन भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा पक्का, चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा, खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे तो निश्चित कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्यासाठी दीपक पवार असतील आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळेच्या सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो. मान छत्रपतीच्या गादीला, मान छत्रपतीच्या गादीला, पण तुमचं मत राष्ट्रवादीला. ढगाला लागली खळ आणि राष्ट्रवादीने सारी मतं मिळवली.